वर्षी शादीमध्ये पी एन गाडगीळ आणि चंदूकाका सराफ या दोन प्रसिद्ध सराफ पेढीमध्ये एक महिला महिलेने हातचलाखी करून काही अंगठ्या बदलून चोरून नेल्या हातचलाखीने, असे दोन गुन्हे दाखल झाले हडपसर पोलीस स्टेशनला. तर त्यामध्ये अशी सी सी टी व्हीमध्ये असं दिसतं आहे की ती महिला आलेली आहे आणि तिने अंगठ्याच्या ट्रेमध्ये तिने म्हणजे ट्रेमधून जी अंगठी तिच्या समोर काढली तशाच पद्धती दुसरी अंगठी तिने हातचलाखीने बदलली, स्वतःजवळची ठेवली जी डुप्लिकेट अंगठी होती आणि ओरिजिनल सोन्याची अंगठी तिने सोबत नेलेली आहे. आणि असे दोन गुन्हे आमच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल झाले 23 नोव्हेंबरला. तर त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आमच्या डी बी पथकाचे जे ए पी आय गायकवाड, त्यानंतर पी एस आय सौरभ माने आणि संपूर्ण पथक हडपसर डी बीचं, तर यांनी पुणे शहरात याच्याबद्दल माहिती घेतली असता पुणे शहरात अशा 12 चोरीच्या घटना झालेल्या आहेत आणि ते एकाच महिलेने केलेल्या होत्या. 12 चोरीच्या घटना ज्यावेळेस हातचलाखीने एकाच महिलाने, सगळ्या प्रसिद्ध सराफी दुकानात होत्या, त्यामध्ये चंदूकाका सराफांच्या दुकानात एकूण वेगवेगळ्या पेढ्यामध्ये 5 गुन्हे होते, पी एन गाडगीळांकडे 3 होते, रांका 1 आणि इतर अजून 2-3-1 होते. अशा 12 चोरीच्या घटना होत्या, त्यामध्ये पुणे शहरात 10 चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पिंपरी चौकच्या हद्दीत चाकण आणि 1-2 प्रकार असे झालेले आहेत. तर याचा तपास डी बी पथकाने करीत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे 50-60 सी सी टी व्ही फुटेज पाहून त्या महिलेचा मागोवा घेतला असता ती बिबेवाडीपर्यंत गेल्याचं त्यातून निष्पन्न झालेलं आहे. आणि आमचे डी बी पथकाचे प्रशांत दुधाळ यांनी बाकीचं जास्त माहिती घेऊन त्या महिलेची संपूर्ण तिला तिची एक्स्ट्रा सगळी नावासहित माहिती घेतली आणि तिला ताब्यात घेतलेलं आहे. तिच्याकडून 12 सोन्याच्या चोरीचे जे अंगठ्या होत्या हातचलाखीने मिळवलेल्या, त्या तिने वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांमध्ये ठेवल्या होत्या आणि त्यांच्याकडून तिने काही पैसे घेतले होते. मुथूट फायनान्स आणि इतर महत्त्वाच्या फायनान्स कंपन्यांच्यामध्ये तिने सगळं सोनं ठेवलं होतं. 4-5 फायनान्स कंपन्यामध्ये ते सोनं ठेवलं होतं आणि त्या हे करीत होती. ही महिला याच्यापूर्वी अष्टेकर ज्वेलर 10-15 वर्षापूर्वी त्यांच्याकडे कामाला होती लक्ष्मी रोडला, आणि त्यामुळे तिला सोन्या चांदीच्या ह्या व्यवहारातली तिला चांगल्यापैकी माहिती होती. पण सी सी टी व्ही फुटेज आणि तिच्या हावभाव किंवा त्यानंतर या डी बी पथकाने केलेले कष्ट याच्यामुळे हा गुन्हा उघड केलेला आहे. आणि सलग 12 चोरीच्या घटनेमधला संपूर्ण माल ताब्यात मिळालेला आहे, 6.25 लाख रुपयाचा माल ताब्यात मिळाला आहे आणि पुणे शहरातल्या 10 चोरीचे गुन्हे उघड केले आले आहेत.